काय वसूल झाली यार. यस. सकाळी मुली जरा जास्त सुंदर दिसतात ना. असं नाही वाटत तुला? म्हणजे काय, फूल आणि मुली या दोघे ना सकाळी एकदम टवटवीत दिसतात. हा पण काही जणांना हे माहीत नसतं. ज्यांना माहीत असतं ना, ते आपल्यासारखे सकाळच्या मुहूर्तावरती वॉक करायला येतात. काय रे, इथे जॉगिंग करायला आलाय की डोळ्यांचा व्यायाम? हे काय रे, मी कशी दिसते रे मागून? बरी दिसते ना? बोल ना, सांग ना, मी विचारते तुला. सांग सांग, ह्याला काही जमत नाहीये मला सांगायला. तू सांग, सांग ना मी कशी दिसते पुढून, तुझ्या बहिणीसारखी की तुझ्या आईसारखी? सांग ना. हे बघा, कसं ऍक्च्युअली तुम्ही एकदम करेक्ट म्हणाले. सकाळी सुंदर मुली आणि फूल खरंच टवटवीत दिसतात. दोन्ही सुंदर, कोमल आणि आकर्षक असतात. पण म्हणून फूल खुडू नये आणि सुंदर मुलीला छेडू नये. अरे, खरा पुरुषार्थ त्यांचे रक्षण करण्यात, त्यांचा सन्मान करण्यात आहे. काही मुली छेडछाडीने फुलासारख्या कोमेजती असते. पण तुम्हाला खरं सांगू, आजच्या मुलींना गुलाबासारख्या उडायला गेलात तर काटा लागून रक्त येऊ शकतं. त्यापेक्षा थोडी हिंमत दाखवा, त्या मुलीकडे जा आणि सभ्य भाषेत तिला सांगा की तू खूप छान दिसतेस. करा ना, मनापासून सभ्यतेच्या मर्यादेत राहून कौतुक करा ना. मे बी तिला आवडेलही. पण असा येडपटपणा करायचा जमाना गेला रे भाऊ. आज फक्त सांगते, उद्या पुन्हा असं काही करताना दिसलात ना तर काटे लागतील हे लक्षात ठेव. आय एम शुअर हे तुमच्या नक्कीच लक्षात राहील. सॉरी. कीप स्माइलिंग गाईज, लाईफ इज ब्युटिफुल. युनिफॉर्म लागता, युनिफॉर्म. अमित, ते तिघ ना पकडले गेले होते. कारण ते इडियट्स होते. आपण इडियट्स आहोत का? म्हणजे तू इडियट आहेस का? नाही. मग झालं तर. पण अमित, नको ना यार, मला मला भीती वाटते काहीतरी गडबड होईल. अरे यार मानस, हे बघ, तुला वहिनी खूप आवडतात ना? हो. तुला वहिनींना छान नटलेलं सजलेलं बघायचंय? हो. त्यांच्यासाठी तू काहीही करायला तयार आहेस? गुड, मग ठरलं. मस्तपैकी एक बुके घेऊया आणि अटॅक वहिनींच्या किल्ल्यावर. मिशन इनामदार बंगला. वा 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 वा, या 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 या. बाबा कुठे? बाबा बाबा ऑफिस मधून आले नाहीत अजून, तिथेच असणार. ठीक. ताई, एक गंमत बघायची. काय काय? एक, दोन, तीन. हॅपी बर्थडे वैदेही. हॅपी बर्थडे वैदेही. हॅपी बर्थडे. बाब, हे सगळं साहेब, या आता बाहेर.
माझ्या लाडक्या फुलपाखराला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू बाबा. आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल बाळा? तुम्ही मला विश नाही केलत ना म्हणून मी खूप चिडले होते तुमच्यावर. आय थॉट की तुम्ही माझा बर्थडे विसरलात. हे बघ बेटा, दोन गोष्टी आहेत. म्हणजे तुला राग येणं साहजिक आहे. बाबा आपल्या मुलीचा वाढदिवस विसरले तर कुठल्याही मुलीला येईल असतो. पण तुला ही सरप्राईज पार्टी द्यायची होती ना म्हणून थोडं चिडवलं एवढंच. लेट मी विश यू नाउ. विदू बेटा, तुझ्या सगळ्या इच्छा सगळी स्वप्न पूर्ण हो. तुला दीर्घायुष्य लाभो आणि देव तुला सगळी सुख आयुष्यात देव. थँक्यू बाबा. आणि देव वगैरे मला माहित नाही पण तुम्ही म्हणत असाल ना तर तसंच होईल. मला तुमचे आशीर्वाद महत्वाचे. चल आता पटकन तयार हो, आपण मस्तपैकी सेलिब्रेट करू. ए अरे, सगळी तयारी केली ना तू व्यवस्थित? हो हो, सगळी तयारी मस्त झाली. एक मिनिट. अच्छा, तू सुद्धा इन्वॉल्वलेस तर या सगळ्यात? हा आणि मला जराही आयडिया येऊ दिली नाही ना. आई दुखतंय, दुखतंय. उद्या बघते मी तुला. बरं, आय विल बी राईट बॅक, यू गाईज एन्जॉय. ओके. काका, सगळीकडे नीट लक्ष ठेवा बरं का. हे बघा, कोणाला काही कमी पडतं कामा नाही. हा, तुमच्यावर जबाबदारी आहे बरं का. साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. अनिलला बघितलं का कुठे? आत्ता इथे होता. कुठे? अरे तो बघा. हो अनिल. अरे एकटाच उभा आहेस? नाही सर, एकटा कुठे? म्हणजे कॉलेजच्या दिवसांची आठवणी येत ना सोबत. हे सगळं वातावरण बघून जागा झाल्या. अरे वा, म्हणजे कोण कोण आठवत आहे? जुने हार्ट थ्रोप वगैरे? काय सर, अर्चनाला सांगतोच मी. ते आहे कुठे? वैदू, वैदू इकडे. काय ग? हा बघ बुके. स्वप्नांच्या सुंदर सफारीवर दोघांनीच जायचं. होशील तू माझी ही आशा निरंतर. वाढदिवशी तुझ्या ही कविता भेट स्वीकार कर.